हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका हेअर ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटचा रिझल्ट बघणार आहोत आणि त्याच्या संदर्भात काही डिस्कशन करणार आहोत. त्यांचं नाव आहे मिस्टर विजय, जे मुंबईचे आहेत प्रॉपर. त्यांचं ऑलमोस्ट मार्च 2022 हेअर ट्रान्सप्लांट झालं होतं. ही वॉज सफरिंग फ्रॉम ग्रेड 5 to 6 बाल्डनेस होता त्यांना, जे पुढच्या एरियामधले केस ऑलमोस्ट गेलेले होते. तर आपण स्काल्पमधून ऑलमोस्ट 3,500 पर्यंत केस काढले आणि दाढीतून साधारण 500 आसपास केस काढले. तर एकूण मिळून 4,100 आपण ग्राफ्ट ट्रान्सप्लांट केले होते. तर चला यांचा आज रिझल्ट बघूया आपण. नमस्कार, माझं नाव विजय शिंदे. मी मुंबईचा रहिवासी असून मी बाय प्रोफेशन ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आमच्या लग्नाला एक साधारणतः 10 ते 12 वर्ष पूर्ण झालेत आणि लग्नानंतर हळूहळू यांचे केस म्हणजे जायला लागले. त्याच्यानंतर मग मी बाजारातल्या बऱ्याच आम्ही प्रोडक्ट वापरले वगैरे, पण काही रिझल्ट काही येतच नव्हता. मग आम्ही एका इव्हेंटला गेल्यानंतर यांचा अत्तेभाऊ आम्हाला भेटल्यानंतर त्याला आम्ही विचारलं की म्हणजे त्याचं रिझल्ट पाहूनच आम्ही विचारलं. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की निर्मिती क्लिनिकमध्ये मी हे घेतलेले ट्रीटमेंट घेतलेले, पण त्यांचा इतका सुंदर लुक बघून मी ह्यांच्या पाठीस लागली. 5 ते 6 वर्षे मी ह्यांना सारखी म्हणतच होती की हेअर प्लांट्स करा म्हणून. तर ह्यांनी मग मनावर घेतल्यानंतर मग आम्ही म्हणजे आम्हाला निर्मिती क्लिनिकचा हे ॲड्रेस वगैरे भेटल्यानंतर मग इकडे हे आल्यानंतर मग सरांनी त्यांना समजावून वगैरे सांगितल्यानंतर विश्वास ठेवून आम्ही केला. त्यानंतर मग सध्या तरी लुक छान वाटतो ह्यांचा मला. रिझल्टबद्दल हां, जसं हिने सांगितलं की आतेभाऊनी मला जसं सांगितलं, कारण आतेभाऊनी पण ह्याच क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं. तर त्याच्यानंतर 4-5 वर्षात त्याचा लुक बघून मी आश्चर्यचकित झालो. त्यानंतर ते बघून त्यांनी मला निर्मिती क्लिनिकचा ॲड्रेस सांगितला. मग इथे येऊन मी डॉक्टरांची भेट घेतली. मग डॉक्टरांनी मला हेअर ट्रान्सप्लांट करायला सांगितलं. तर मागील वर्षीच मार्चमध्ये मी हेअर ट्रान्सप्लांट केलं. आत्ता ऑलमोस्ट 10-11 महिने होत आलेत. तर हा माझा लुक आहे. तर हा लुक बघून आता माझ्या ऑफिसमधले जे माझे कलिग्स आहेत ते मला विचारतात ते तू हे हेअर ट्रान्सप्लांट कोणत्या क्लिनिकमधून केलेलं आहे त्या क्लिनिकची माहिती दे. म्हणून मी त्यांना मी इकडच्या ॲड्रेस मी त्यांना हे दिली, माहिती दिली. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की बायकोचं ऐकलं की चांगलं होतं. कारण अगोदर पण खूप वर्ष झाली होती मी विचार करत होतो की हेअर ट्रान्सप्लांटवरून काय उपयोग होईल की नाही होईल. काही काही लोकांचे ओपिनियन्स वेगवेगळे असायचे की हेअर ट्रान्सप्लांट पण जरी केलं तरी ते हेअर्स कायमस्वरूपी राहतील नाही राहतील, ती एक मला एक शंका होती. पण ह्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टरनी मला ती शंका माझी दूर केली आणि मला त्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर आता माझा लुक खूपच छान हे झालेला आहे आणि मला आता काही वाटत नाही. माझा आत्मविश्वास खूप बदलला आहे, माझा आत्मविश्वास अक्षरशः वाढलेला आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना क्लायंटसोबत जर मीटिंग वगैरे असते त्यावेळी मी आता खूप इम्प्रेसिव्ह असतो, कॉन्फिडेंटली मी करतो. म्हणजे त्यावेळेला काय वाटत होतं आणि आता तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्यासारखे भरपूर लोक विचार करतात? त्यावेळी असं वाटायचं की केलं तर नंतर म्हणजे लोक म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सांगायचेत ना, केलं तर ते केस राहत नाही, ते गळून पडतात, तुम्ही करूच नका आणि त्याचे साईड इफेक्ट होतात, असे आम्हाला घाबरवायचे. पण तुम्ही आल्यान म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला चांगलं समजून वगैरे सांगितल्यानंतर आम्ही विश्वास ठेवला आणि ठीक आहे, रिझल्ट तर आहेच आमच्या नजरेसमोर. माझा जो आता सध्या जो लुक आहे तो लुक दिल्याबद्दल मी निर्मिती क्लिनिक आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे मी आभार मानतो.